सब्सक्राइब कीजिए हमारे YouTube चैनल को और बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूले। जय श्री फिल्म तर्फे जागतिक रंगभूमि दिवस मोठ्या उत्साहात साजरा। 27 मार्च हा दिवस दरवर्षी जागतिक रंगभूमि दिन म्हणून साजरा करतात। रंगभूमि म्हणजे नाटक आणि नाटक म्हणजे फक्त वेगवेगळे पात्र त्या पात्रातून सादर केलेलं नाटक असा समज असतो। नंदुरबार शहरात 27 मार्च जागतिक रंगभूमि दिनानिमित्ताने सायंकाळी शहरातील कलावंतांनी एकत्र येत जागतिक रंगभूमि दिन नटराज पूजा करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। नंदुरबार जिल्ह्यातील बालक आणि युवा यांच्यामध्ये रंगभूमीबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम जयश्री फिल्म्स तर्फे आयोजित करण्यात आला। नाटक म्हणजे काय, नाटकाची सुरुवात कशी करावी, संहिता काय असेल, पडद्यामागील काम, सराव या सर्व विषयांवर चर्चा झाली। खानदेशी भाषेत नाट्यकला कशी सादर करता येईल यावर विशेष चर्चा झाली। नाटक हे मराठी माणसांच्या मनावर सर्व काळ अधिराज्य गाजवणारे माध्यम। आज आपण सिनेमा, टीव्ही, OTT असे सर्व सुविधायुक्त आयुष्य जगत असलो तरी नाटक बघणारा त्याला पसंती देणारा एक मोठा वर्ग आहे। खानदेशातील कलावंतांमध्ये उच्च दर्जाचे कलागुण आहेत पण त्यांना संधी उपलब्ध होत नाही। नंदुरबार सोडून मुंबई पुण्यात जाऊन संघर्ष करण्यापेक्षा आपल्या शहरात राहूनच कलावंतांनी आपल्या बोलीभाषेत कला सादर करावी, चित्रपट निर्मिती करावा यासाठी सर्व कलावंतांनी एकत्रित येणं गरजेचं आहे। चित्रपट नाट्य चळवळ पुन्हा एकदा नव्यानं उभी करावी असं आवाहन ज्येष्ठ कलावंत फिल्म निर्माते मनोज वसईकर यांनी केलंय। तसेच लवकरच जयश्री फिल्म तर्फे नाट्य व अभिनय प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात येईल, जेणेकरून पात्र असलेले कलाकारांना चित्रपटात सुवर्ण संधी देण्यात येईल। कार्यक्रमाचे आयोजन व प्रस्तावना कुणाल वसईकर यांनी केलं होतं। अध्यक्ष मनोज सोनार यांनी नंदुरबारच्या नाट्य कलावंतांनी एकमेकांना सहकार्य करावं असा संदेश दिला। यावेळी रणजित राजपूत नाट्य कलावंत व चित्रपट क्षेत्रातील कलावंत डॉक्टर कुशाल सिंग राजपूत, रणवीर पेंढारकर, गीतकार रामकृष्ण धनगर, लकी सोनीस, ममताजी गिरासे, दीपा कलाल, आर्यन विलासजी वसईकर, ऋषिकेश मंडलिक, राजेश जाधव, माधुरी गिरासे, विजय माळवे, डॉक्टर विलास पाटील, राजेश मच्छले, गजानन पाटील, संजयबाई पाटोळे, बिलाल खान, अशफाक भाई शेख आदी उपस्थित होते। तसे क्षमा कुणाल वसईकर यांनी कार्यक्रमाची सांगता केली आहे व मान्यवरांचे आभार मानलेत। क्राइम FIR साठी फिरोज खानांचा रिपोर्ट, नंदुरबार। नमस्कार, मी विजय माळवे। जयश्री फिल्म्स यांच्याकडून जागतिक रंगभूमी दिन हा कार्यक्रम आज साजरा करण्यात आला। या कार्यक्रम साजरा करण्याचा मुख्य उद्देश होता की ज्या कलाकार लोकांना नाट्यात किंवा नाटक करण्यात ज्यांना रुची म्हणजे ज्यांना आवड आहे आणि जे चांगल्या प्रकारे नाटक करण्याची त्यांची खूप इच्छा आहे पण त्यांना कुठं संधी मिळत नाही अशा लोकांसाठी आपण नंदुरबारमध्ये एक शिबिर भरवत आहे। त्या शिबिरमध्ये त्यांना नाटक करण्याची संधी मिळणार, त्यांच्यात असलेले कलागुण लोकांना दाखवण्याची त्यांना आपण एक संधी देऊ, व्यासपीठ त्यांच्यासाठी आपण निर्माण करून देत आहोत। तरी ज्यांना ज्यांना नाटकात काम करण्याची आवड आहे आणि ज्यांना काम करण्याची इच्छा आहे या सर्व लोकांनी आम्हाला संपर्क साधावा। जयश्री फिल्म आयोजित जागतिक रंगभूमी दिवस आज नंदुरबार इथे आयोजित करण्यात आला। आजच्या कार्यक्रमाचा आयोजनाचा उद्देश हाच होता की नंदुरबार इथे जे युवा आहेत, मुलं आहेत, त्यांच्यामध्ये खूप टॅलेंट आहे पण त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही, तर त्यांच्यासाठी आपण एक प्लॅटफॉर्म निर्माण करावा। हे जयश्री फिल्म त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देणार आहेत, त्यांच्यासाठी एक नाट्य शिबिर आयोजित करेल, ज्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता आणि त्या नाट्य शिबिरामध्ये तुम्हाला नाटक काय आहे, ॲक्टिंग काय आहे, बॅकस्टेज काय असतं, म्युझिक काय असतं, मेकअप कसा केला जातो, कॉस्ट्युम कसे केले जातात, या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला नॉलेज देण्यात येईल। हे नाट्य शिबिर 10 दिवसाचं असेल, ते पूर्ण दिवस चालेल, त्याकरिता तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता।